भीमा आणि चंद्रभागा नदी काठच्या शेतकऱ्यांनी आणि स्वाभिमानी शेतकऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांनी पंढरपुरातील महावितरणच्या कार्यालयात येऊन कार्यकारी अभियंता गवळी यांच्या रिकाम्या खुर्चीला चपलांचा हार घालून महावितरणचा निषेध करत आंदोलन केलंय. चंद्रभागा नदीत पाणी असून नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या पंपांचं विद्युत कनेक्शन महावितरणनं खंडित केल्यानं तोंडासमोर पाणी असूनही विजेअभावी ते घेता येत नसल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणचं कार्यालय गाठलं. पाण्याविना शेतातील उभी पिकं जळू लागले, त्यामुळे केळी, द्राक्ष, ऊस आदी पिकांचं नुकसान होत असल्यानं महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं निषेध करत लढा सुरू केलाय. शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रश्नासाठी नेहमी आग्रही भूमिका घेतली आणि यापुढेही घेऊ असं आश्वासन समाधान फाटे यांनी दिलं आहे. वरती होणारा अन्याय आज 8 दिवस झाले नदीला पाणी येऊन सुद्धा तरी सुद्धा त्या शेतकऱ्यांना आज किती वीज बिल लाईट तोडलेली आहे, आज पीक जळायला लागलेली आहे, आज एवढी आता तोंडाला आलेली ऊस असेल, किळी असेल, डाळीब असेल, ही पीक डोळ्यात एकच जळून जायला लागली. आम्ही आमच्या मुलांची लग्न, मुलांचं शिक्षण कशावर करणार, वेळ प्रसंगी शेतकऱ्यावरती आत्महत्या करायची वेळ ह्या असल्या निष्क्रिय ह्या अधिकाऱ्यांमुळे यायला लागली, ह्या प्रशासनामुळे यायला लागली. आपण एका बाजूला म्हणतो शेती हा कृषी प्रधान देश आहे आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यावरती अन्याय करणारी हीच लोक ही खऱ्या अर्थानं आपल्या देशाचं दुर्दैव आहे.